नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी विनोद घुले आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजचा आपला महत्त्वाचा विषय म्हणजे आपण जे शेतामध्ये पिके घेत असतो तर त्यामध्ये आपण महत्त्वाची कोणती पिके घेतली पाहिजेत, कशा पद्धतीने घेतली पाहिजेत, जर जेणेकरून जर आपण ती पिके घेतली व चांगल्या पद्धतीने जर घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला खरंच फायदा होईल व आपल्या शेतातून उत्पादन निघणारं जे उत्पादन आहे ते लाखोच्या रूपात असेल. तर शेतकरी मित्रांनो, ही पिके कशा पद्धतीने घ्यायची, कोणती घ्यायची, याचविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढे येणारे शेतीविषयक महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला वेळेवरती पाहण्याकरता मिळतील. आणि जर आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती सुद्धा विचारू शकता. इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही मला फॉलो देखील करू शकता. याचबरोबर शेतीविषयक महत्त्वाचे व्हिडिओ जे की आपण उन्हाळ्यामध्ये कोणत्या पिकांची लागवड करू शकतो, मार्च एप्रिलमध्ये कोणत्या पिकांची लागवड करू शकतो, असे बरेच महत्त्वाचे व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन ते तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण शेतामध्ये काय करत असतो की पारंपरिक पद्धतीने पिकं घेत असतो. आता जे पारंपरिक पद्धतीने पिके घेत असतात तर त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते काय करत असतात, सरसकटी एकच पीक घेत असतात. आता तुरीचं जर उत्पादन घेतलं, आता उदाहरण म्हणून मी तुरीचं पीक घेत आहे, तर आता या ठिकाणी जर तुम्ही तुरीचं उत्पादन घेत असाल तर काय करत असतात, ज्याच्याकडे 5-6 एकर शेती आहे त्यामधले निम शेतकरी काय करतात की 2-3 एकर तूरच करून टाकायचे. आता 2-3 एकर तूर केली आणि त्या ठिकाणी जर पुन्हा पावसाळा लागला, पाऊस मोठ्या प्रमाणावर आला तर तुरीचं काय होतं की तूर वांबळते. तूर जर वांबळली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं. आता या ठिकाणी तुमची दुसरी कोणत्याही पद्धतीचे पीक असू द्या, आता तुम्ही कोणतंही पीक घेतलं आणि या ठिकाणी तुम्ही पीक व्यवस्थितरित्या चांगलं आणलं, टोमॅटोचं पीक घेतलं, टोमॅटोचं पीक तुम्ही खर्च करून चांगलं आणलं आणि या ठिकाणी त्याला बाजारामध्ये 1-2 रुपये जर भाव भेटला तर त्या ठिकाणी काढणंसुद्धा परवडत नाही. म्हणून या ठिकाणी आपण नेहमी कोणतंही पीक घेऊ द्या, यामध्ये कोणतंही पीक घेतल्यानंतर त्याला भाव जरी कमी असला तरी त्या ठिकाणी आपलं नुकसान होऊ नये यासाठी आपण या ठिकाणी विचार करून पीक घेतलं पाहिजे. म्हणजे समजा आपण तुरीचं उत्पादन घेतलं, आता तुरीचं नेमकं उत्पादन घेताना आपण काय करत असतो, 2-3 एकर तूर सरसकट पिरून टाकतो व या ठिकाणी भाव नाही भेटला किंवा जर वांबळली तर आपलं संपूर्ण नुकसान होतं. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मोठा तोटा होतो. म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं असतं की कोणतंही पीक घेताना त्यावरती संपूर्णरित्या अवलंबून न राहता त्याच्याचबरोबर दुसरं पीक घेतलं पाहिजे, त्याच शेतामध्ये त्याच जागेमध्ये त्याच पिकामध्ये दुसरं पीक घेतलं पाहिजे. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुरीच्या पिकामध्ये आमच्याकडील भागामध्ये काय करत असतात की सुरुवातीला तूर पेरतात, तर त्या तुरीबरोबर उडदाचे पट्टे जर आपण त्या ठिकाणी घातले, म्हणजे आंतरपीक पद्धतीचा जर किंवा मिश्र पीक पद्धतीचा जर वापर केला तर त्या ठिकाणी जर आपल्याला उडदाच्या पिकामध्ये नुकसान झालं तर ते नुकसान आपण तुरीच्या पिकामध्ये भरून काढू शकतो. किंवा जर आपलं तुरीचं पीक नुकसानामध्ये गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला उडदाच्या पिकामधून फायदा होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण आंतरपीक पद्धतीचा किंवा मिश्र पीक पद्धतीचा वापर केला पाहिजे. आता बरेच शेतकऱ्यांकडे रानमाळ असतं, म्हणजे मुरमाड जमीन असते. आता त्या ठिकाणी शेतकरी काय करत असतात की सीताफळ लावत असतात किंवा डाळिंब वगैरे लावत असतात. तर यामध्ये काय होत असतं, डाळिंब वगैरे लावलं तर त्या ठिकाणी त्यामध्ये सुद्धा आपण आंतरपीक घेतलं पाहिजे. आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे द्राक्षाची बाग आहे, आता बरेच शेतकरीसुद्धा नवीन द्राक्षाची बाग लावत आहे आणि द्राक्षाची बाग लावल्यानंतर बाग सुरू होण्यासाठी 2 वर्ष लागत असतात आणि 2 वर्षापर्यंत बरेच शेतकरी काय करतात की त्या बागेला झटत बसतात. बागेलासुद्धा झटावं लागतं, बागेला झटायचं नाही असं नाही, परंतु बागेला झटत असताना बागाच्यामध्ये जे शिल्लक अंतर राहतं तर त्यामध्ये आपण वेगवेगळी पिके घेऊ शकतो, जेणेकरून 2 वर्षापर्यंत आपली ती जमीन आहे ती बसून नाही राहिली पाहिजे. म्हणजे आपण बागाच्या मध्ये राहिलेल्या अंतरामध्ये विविध प्रकारची पिके घेऊ शकतो, जेणेकरून त्यामध्ये मिरची घेऊ शकतो, फुले घेऊ शकतो, टोमॅटो घेऊ शकतो, जेणेकरून आंतरपीक पद्धतीचा वापर केला पाहिजे. म्हणजे जर आपली द्राक्षाची बाग आपण यावर्षी लावली असेल तर या ठिकाणी आपण यावर्षीपासून 2 वर्षानंतर आपली बाग सुरू होणार आहे, तर या ठिकाणी 2 वर्षापर्यंत आपण न थांबता त्यामध्ये आंतरपीक पद्धतीचा वापर केला पाहिजे. आता या ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे, आमच्याकडेसुद्धा काही जणांनी द्राक्षाच्या बागा आता नवीनसुद्धा गेल्या वर्षी लावल्या आहेत, यावर्षीसुद्धा लावल्या आहेत, परंतु या ठिकाणी बऱ्याच जणांनी काय केलं आहे की ते फक्त बागाच्या पिकाला झटत आहेत. म्हणजे त्या ठिकाणी ते 2 वर्ष सुरू होण्यासाठी लागणार, परंतु तोपर्यंत त्यांनी काहीही उत्पादन घेतलं नाही. परंतु जर आपण व्यवस्थित नियोजन करून या ठिकाणी जर पीक घेतलं तर त्या ठिकाणी आपला चांगला फायदा होऊ शकतो. आता बऱ्याच शेतकऱ्यांना काय झालेलं आहे की या ठिकाणी मागेल त्याला शेततळे ही जी योजना आहे, ह्या योजनेखाली बऱ्याच शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांना आपल्या शेततळे भेटलेलं आहे किंवा काही शेतकऱ्यांनी स्वतःहून सुद्धा शेततळे खाल्लेलं आहे. आता शेततळं खाल्ल्यानंतर आपण काय करत असतो, शेततळं जर मोठं असेल किंवा लहान जरी असेल तर त्या ठिकाणी नुसतं पाणी न साठवता आपण त्यामध्ये काय करतो की त्यामध्ये मासे आणून सोडतो. म्हणजे जर आपण माशाचं जर त्या ठिकाणी खायला वगैरे टाकलं तर मत्स्य उत्पादनासुद्धा म्हणजे माशाच्या उत्पादनामधून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो. म्हणजे एकंदरीतरित्या या व्हिडिओमध्ये सांगायचा भाग एवढाच की आपण कोणत्याही प्रकारचं पीक घेताना, कोणत्याही प्रकारचा धंदा उद्योग करताना या ठिकाणी एकाच पिकावरती अवलंबून न राहता त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत. आता हे प्रयोग आपण वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे करू शकतो, परंतु या ठिकाणी जर आपण आंतरपीक पद्धतीचा किंवा मिश्र पीक पद्धतीचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला खराच चांगला फायदा होऊ शकतो. म्हणजे सांगायचा एकंदरीतरित्या भाग हाच की आपण कोणत्याही एका पिकावरती अवलंबून न राहता दुसरं पीक त्यामध्ये घ्यायचं, जेणेकरून जर आपल्याला जर एखाद्या पिकानं दगा दिला तर त्या ठिकाणी त्याची भरपाई आपण दुसऱ्या पिकामध्ये करू शकतो. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण आंतरपीक पद्धतीचा वापर करून जर चांगलं उत्पादन घेतलं, आधुनिक पद्धतीचा वापर करून जर चांगलं उत्पादन घेतलं तर त्या ठिकाणी आपला फायदा होऊ शकतो. आता पारंपरिक पद्धती कुठं वापरायची, पारंपरिक पद्धत जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रसायनामध्ये वापरू शकता. रसायनं वापरायच्याऐवजी त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीचा वापर करून आपण खत व्यवस्थापन किंवा तण व्यवस्थापन किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून त्या ठिकाणी पारंपरिक पद्धत वापरू शकतो. परंतु या ठिकाणी जर आपण आंतरपीक पद्धतीने जर गेलो तर आपलं नुकसान मात्र होणार नाही, फायदा नक्कीच होईल. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण चॅनलवरती नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.